नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण बऱ्याच न्यूज जी आहे ते कुसुम सोलर पंप योजनाविषयी व्हिडिओ पाहिले, बरेच या योजनेविषयी सुद्धा आपण अपडेट पाहिले, आणि याच नंतर जे आहे ते सोलारविषयी एक महत्त्वाचा अपडेट आहे, जे की ते आपल्या शेतातील सोलार पंपासाठी नसून आपल्या घरातील छतावरती बसवण्यासाठी, म्हणजेच की रूफटॉप सोलरविषयी। तर मित्रांनो, रूफटॉप सोलरसाठीचे जे काही अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत, आणि रूफटॉप सोलर जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे जे आहे ते आपल्या छतावरती बसवण्यासाठी कुठली कंपनी योग्य आहे किंवा त्याच्या प्रोसेस जी आहे ती काय आहे, कशा प्रकारे आपण हा फॉर्म भरणार आहोत, ही माहिती जी आहे ती आपण पाहणार आहात। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिल्या आपली एक विनंती आहे, जर आपण नवीन असाल तर किंवा या चॅनलवरती पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल जे आहे ते ऑन करा, कारण या चॅनलवरती जे आहे ते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि शेतकऱ्यांविषयी अपडेट जे आहे ती येत असते। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला जे आहे हे दाखवतो की आपण जे आहे ते आपले बजेटनुसार किंवा आपल्या घराच्या आपण किती वीज वापरतोय किंवा किती भार आपल्या मीटरवरती मंजूर आहे त्यानुसार आपल्याला किती सबसिडी भेटेल किंवा आपल्याला किती किंमत जी आहे ती मोजावी लागेल। तर मित्रांनो, वेबसाईटची जी लिंक आहे ती दोन्ही वेबसाईटच्या लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, आपण चेक करू शकता। तर मित्रांनो, हे आहे सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर, यामध्ये जे आहे ते आपण आपल्या घराच्या एरिया वाईज किंवा आपण कॅपॅसिटीनुसार किंवा तुमच्या बजेटनुसार जे आहे ते तुम्ही पाहू शकता की आपल्याला किती किलोवॅटचं सिस्टम जे आहे ते इन्स्टॉल करता येणार आहे। तर मित्रांनो, आपण जे आहे ते आपण कॅपॅसिटीनुसार बघणार आहे तर आपण कॅपॅसिटीला क्लिक करतोय। आता शक्यतो बऱ्याच गावाकडील सगळ्या किंवा सिटीमधील सगळ्या लोकांच्या घरावरती, शक्यतो बोलतोय मी, गावाकडे 0.5 किलोवॅट ते सिटीमध्ये 2.5 किलोवॅटच्या दरम्यान जे आहे ती लोड कॅपॅसिटी मंजूर असते। तर मित्रांनो, आपण एक साधारण जे आहे ते 1 किलोवॅटचं धरून चालणार आहे, यासाठी जे आहे ते आपण आपलं 1 किलोवॅटचं मोजतोय आणि त्यानंतर जे आहे आपल्याला इथं आपला भार टाकल्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, तर आपण राज्य सिलेक्ट करूया। त्यानंतर जे आहे ते आपण कस्टमर सिलेक्ट करायचं, म्हणजेच की आपण कुठं बसवणार आहे, रेसिडेंटल म्हणजेच आपण स्वतःच्या घरावरती, इन्स्टिट्यूशनल म्हणजेच एखादी संस्था आहे, इंडस्ट्रियल म्हणजे कमर्शियल, गव्हर्नमेंट, असे बरेच ऑप्शन आहेत। तर आपल्या घरावरती बसवण्यासाठी आपण जे आहे ते रेसिडेंटल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जे आहे ते आपण आपलं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते मित्रांनो बघू शकता की आपल्यासमोर दाखवली जाईल की आपलं 1 किलोवॅट सोलर प्लांट बसवण्यासाठी जे आहे ते आपल्याला खर्च किती येणार आहे, की खर्च येणार आहे आपल्याला टोटल बेंच मार्क कॉस्ट जी आहे ती विदाऊट GST या अमाऊंटमध्ये जी आहे ती GST लागल्यानंतर 5-10 हजाराचा फरक जो आहे तो पडू शकतो। तर एकूण जे आहे ते 47,000 रुपये धरून चला तुम्ही की 1 किलोवॅटची जी आहे ती आपल्याला प्राईस लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघू शकता की विदाऊट सबसिडी जी आहे ती ही 47,000 रुपयाच्या आसपास ही प्राईस आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 40% सबसिडी भेटणार आहे, तर 40% सबसिडी काटून जी आहे ती आपल्याला 1 किलोवॅटची 28,154 रुपये जे आहे ते प्राईस पडणार आहे। जर तुम्ही आपल्या घरावरती 1 किलोवॅट सोलार सिस्टम बसवणार असाल तर आपल्याला जे आहे ते 28,154 रुपये एवढी प्राईस जी आहे ते पडणार आहे। यामध्ये आपण जे आहे ते ही अमाऊंट EMI सुद्धा करू शकता, तर यासाठी आपल्याला इथं खाली EMI कॅल्क्युलेटर दिलेलं आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण आपल्या लोडनुसार जे आहे ते 2, 4, 5, 6 प्रकारे चेक करू शकता की किती प्रकारे जे आहे ती हे आपल्याला किती अमाऊंट आणि किती सबसिडी भेटणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे आहे ते या वेबसाईटवरती आपल्याला अप्लाय फॉर सोलार रूफटॉप नावाचा ऑप्शन दिसेल, तिथून आपल्याला काय करायचं आहे की ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि मित्रांनो, ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ती इथं आपल्या सगळ्या भारतातील सगळ्या राज्याच्या ज्या काही वेबसाईट आहेत त्या दिसतील, की ज्या वेबसाईटमध्ये जाऊन जे आहे ते आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे। तर आपण आपल्या महाराष्ट्रासाठी पाहतोय, तर आपल्याला इथं बघू शकता तुम्ही, मी खाली घेतल्यानंतर इथं आपल्याला आहे महाराष्ट्र हे बघू शकता। तर इथं महाराष्ट्रासाठी जे आहे ते आपल्याला आपण इथं सिलेक्ट करू शकतो आणि इथं आपण अप्लाय केल्यानंतर जे आहे ते आपण या वेबसाईटवरती येतो। तर मित्रांनो, ह्या वेबसाईटवरती आहे म्हणजेच की महाडिस्कॉम ही वेबसाईट जी आहे, याच वेबसाईटवरती आपल्याला हा फॉर्म कम्प्लीट भरायचा आहे, जेणेकरून आपल्याला जे आहे ते इथं फॉर्म भरल्यानंतर जे आहे ते आपल्याला पुढील प्रोसेस पूर्ण होऊन जे आहेत लवकरात लवकर आपल्याला आपलं सोलार सिस्टम जे आहे ते आपल्या घरावरती इन्स्टॉल होणार आहे। त्यासाठी मित्रांनो, दोन्ही वेबसाईटच्या लिंक जे आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, तुम्ही चेक करून पाहू शकता। यामध्ये जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला फॉर्म ओपन होईल। यामध्ये सुद्धा 3 कंडिशन आहेत मित्रांनो। एक, जर तुमच्या मीटरचा जो लोड आहे तो 1 किलोवॅटपेक्षा कमी असेल तर
तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही। यासाठी जे आहे ते आपल्याला इथं बघू शकता, टेक्निकल डिटेल्स मध्ये इफ यू वांट टू चेंज द सॅन्शन लोड हा ऑप्शन आहे। इथं क्लिक करून जे आहे ते आपल्याला काय करावं लागणार आहे की इथं आपलं यूजर आय डी आणि लॉग इन टाकायचं आहे। जर तुमच्याकडे यूजर आय डी लॉग इन नसेल तर आपल्याला इथं न्यू यूजर रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपलं प्रोफाईल पूर्ण भरून आपल्याला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे। आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला काय होणार आहे, आपला यूजर आय डी आणि पासवर्ड भेटणार आहे। आणि ते यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून जे आहे ते आपण लॉग इन करून आपली लोड चेंज करण्याची रिक्वेस्ट जी आहे ते आपण टाकू शकता। तर मित्रांनो, त्या जर तुम्हाला लोड कसा चेंज करायचे याविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा, आपल्याला हा व्हिडिओ पण दिला जाईल। तर आता पाहूया की आपण फॉर्म कसा भरणार आहे। तर एक नंबरची गोष्ट आहे, बघू शकता इथं जी आहे एल टी म्हणजेच की लो टेन्शन कंझ्युमर आणि हाय टेन्शन कंझ्युमर। तर मित्रांनो, जर तुम्ही घरगुती वापरासाठी जी वीज असते ती लो टेन्शन असते, यामध्ये जे आहे तर यामध्ये जे आहे ते तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर 500 रुपये पेमेंट करणं गरजेचं आहे। आणि हाय टेन्शन म्हणजेच की इंडस्ट्रियल एरियामध्ये जी वीज वापरली जाते यामध्ये जे आहे फॉर्म भरल्यानंतर 5000 रुपयाचं पेमेंट करणं जे आहे ते गरजेचं आहे। तर आता यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे आपल्याला कंझ्युम नंबर, जो की आपला मीटर नंबर असतो, हा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, यामध्ये जर तुमचं काही बिल या नंबरचं पेंडिंग असेल तरीसुद्धा हा तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत, हा झाला दुसरा पॉईंट। त्यानंतर जर तुमचा लोड जो आहे तो 1 किलोवॅटपेक्षा कमी असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकत नाही। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, कंझ्युमर नंबर टाकायचा आणि सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सर्चच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतरची बघू शकता मित्रांनो, इथं काय दाखवतं आहे की तुमचं जे काही बिल आहे अमाऊंट 368 रुपये ते 4 मार्चपर्यंत जे आहे ते आपल्या तुम्ही भरलेलं नाही तर ते भरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे आहे तुम्ही या योजनेसाठी जे आहे ते पात्र होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं दाखवत आहे। तर मित्रांनो, जर तुमचं बिल पेंडिंग असेल तर तुम्ही या रोपटॉप या योजनेसाठी जे आहेत किंवा नीट मीटरिंगसाठी जे आहे ते पात्र होत नाहीत। तर मित्रांनो, आपण दुसरा एक जे आहे कंझ्युमर नंबर घेऊया। यामध्ये जे आहे ते तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आणि सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे आहे ते आपल्याला समोर इथं ऑटोमॅटिकली जी सगळी माहिती आहे ती इथं आपल्या समोर भरली जाईल मित्रांनो। आणि त्यानंतरही आहे तरी तो कुठल्याही प्रकारचं माहिती भरण्याची गरज नाही, तर तुम्ही लँडमार्क टाकू शकता। त्यानंतर इथं आपण तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकू शकता, इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता। हा आधार कार्ड नंबर जो आहे तो ऑप्शनल आहे। आणि मित्रांनो, जर तुमचा लोड जो आहे तो 1 किलोवॅटपेक्षा कमी असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकत नाही। तुम्हाला काय करावं लागेल की पहिल्यांदा लोड चेंज करून घ्यावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। लोड चेंज करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि आपल्याला लोड चेंज करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला सोलार पाहिजे तर सोलरला आपण टिक करणार आहे। सोलरला टिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, जर सोलरला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला कनेक्टिव्हिटी टाईप म्हणजेच की इथं आपल्याला रूपटॉप किंवा ग्राउंड ही सगळी माहिती इथे इथे आपल्याला रूपटॉप सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जे आहे तिथं आपला लोड जो आहे तो ऑटोमॅटिकली इथं सिलेक्ट केला जाईल, कारण तुमच्या मीटरवरती जो भार जो आहे मंजूर आहे तोच भार इथं ऑटोमॅटिकली रूपटॉप कॅपॅसिटीमध्ये घेतला जाईल। त्यानंतर हे दोन ऑप्शन आहेत ते तुमचे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतील। जर तुमचा भार जो आहे तो 1 किलोवॅट असेल तर इथं ऑटोमॅटिकली तुमचा सोलार इन्व्हर्टर जे आहे ते 2 किलोवॅटचं तुम्हाला दिलं जाईल। हा ऑप्शन जो आहे तो ऑलरेडी इथं राहून द्यायचा आहे, इथं तुम्हाला काही करायचे चेंजेस नाही। तिथं टाईप आणि कॅपॅसिटीमध्ये जे आहे ते ऑटोमॅटिकली इथं तुमचं जे काही व्होल्टेज आहे मंजूर ते घेतलं जाईल। आणि मित्रांनो, हे काय करायचं, त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP करायचा आहे। तुमच्या मोबाईल नंबर तुमच्या कंझ्युमर नंबरला जे आहे ते ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, कारण त्यावरती जनरेट OTP केल्यानंतर एक OTP जाणार आहे आणि तो OTP टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, सबमिट ऑप्शनला जे आहे ते क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की आपल्याला जे आहे 500 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे। तर ते कशाप्रकारे दिसणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, बघू शकता मी ऑलरेडी जे आहे ते एक सोलार ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती जी आहे ती फिल करून दाखवू शकत नाही, कारण ते कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर आणि सर्च केल्यानंतर जे असं दाखवतं की तुम्ही ऑलरेडी जी आहे ते ॲप्लिकेशन केलेलं आहे। तर तुम्हाला समजलं असेल की एकदम सोपी सोपी अशा प्रकारे माहिती आहे, तुम्ही ती भरू शकता। आता हा कंझ्युमर नंबरवरती जे आहे ते मी ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे, सर्च ऑप्शनला क्लिक करतो तर बघू शकता ॲप्लिकेशन फॉर सोलर PV ऑलरेडी सबमिटेड ॲप्लिकेशन म्हणत आहे। आणि त्यानंतर जे आहे आपल्याला इथं क्लिक हर टू पेज ऑप्शन येतो आहे, या क्लिक हर टू पेज ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण इथं सर्च बाय ॲप्लिकेशन नंबर आणि सर्च बाय कंझ्युमर नंबरनी सिलेक्ट करू शकता। तर आपण काय करणार आहे,
ऐप्लिकेशन आई डी आपला दिलेला आहे, आपण ऐप्लिकेशन आई डीच राहून देणार आहोत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं कॅप्चा टाकायचा आहे, कॅप्चा टाकून घेऊया आपण। मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत की आपलं जनरेट ओटीपी करणार आहोत आणि त्यानंतर एक ओटीपी येईल आणि आपल्याला आपल्या पेमेंटच्या पेजवरती जे आहे ते रिडायरेक्ट केलं जाईल। बघू शकता आपल्या मोबाईलवरती जो आहे तो एक ओटीपी सेंड झालेला आहे। आता ओटीपी आपण टाकून घेऊया। त्यानंतर आपल्याला ओटीपी टाकायचा आहे। आणि ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे आहे ते मित्रांनो बघू शकता इथं काय म्हणतंय की फॉर एमएनसी आरटीएस पीएस 2 सबसिडी कंज्युमर कमिशन डॉक्युमेंट टू बी अपलोड वेंडर ऑन वेंडर पोर्टल, तर ओकेला क्लिक करायचं आहे। हा जो आहे तो आपल्याला डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करण्यासाठी सांगत आहे। तर बघू शकता इथं आपली सगळी इन्फॉर्मेशन येईल, कंज्युमर इन्फॉर्मेशन, तर आपल्या ऐप्लिकेशन आय डी आपण भरलेली सगळी माहिती येईल। त्यानंतर जे आहे ती इथं आपल्याला टोटल आपलं पेमेंट किती करायचं आहे, त्याचं एक डिमांड ड्राफ्ट आहे ते आपल्याला प्रिंट करायचे। आणि तुम्ही जी आहे ही फी जी आहे ते डिमांड ड्राफ्ट सुद्धा पेमेंट करू शकता किंवा आपण ऑनलाईन सुद्धा पेमेंट करू शकता। त्यानंतर तिथे आपल्याला आय ॲक्सेप्ट टर्म कंडिशनला करायचं आणि पे नावला क्लिक करायचे। त्यानंतर जे आहे ते बघू शकता आपण आता पेमेंटच्या पेजवरती रिडायरेक्ट झालो। यामध्ये आपण नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे जे आहे पेमेंट करू शकता आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकता। इथं आपल्याला 500 रुपये सांगितले जात आहे, तरी सुद्धा जे आहे आपल्याकडून 600 रुपये पेमेंट फी जी आहे ती घेतली जाते। तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तर आपण आपलं रूफटॉप सोलरसाठी अर्ज करू शकता। एकदम सोप्या पद्धतीने जे आहे तो हा अर्ज आपण आपल्या घरबसली मोबाईलवरती सुद्धा करू शकता। तर मित्रांनो अशी आहे की आपल्याला ही माहिती जी आहे ती समजली असेल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि मित्रांनो फॉर्म जो आहे तो पूर्णतः या कारणासाठी भरून दाखवलं नाही, कारण काय होतंय की यूट्यूबच्या काही गाईडलाईन्स आहेत की ज्यामध्ये जे आहे ते जर फॉर्म भरताना कुठल्या कस्टमरची मोबाईल नंबर माहिती वगैरे उघड झाली तर आपल्या यूट्यूब चॅनलला जो आहे तो यूट्यूब चॅनल जे आहे तो डिलीट करू शकतो आणि आपल्या चॅनलला धोका होऊ शकतो। यामुळे ही माहिती जी आहे ती आम्ही रिव्हील करू शकत नाही। तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।